आजही 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी अजित चव्हाण, स्वागत या बुलेटिन मध्ये। अनेक महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत, पण सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज, ताजी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। तर श्रीशांत आणि मॅच फिक्सिंग प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचं मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर हिनं स्पष्ट केलंय। श्रीशांतला कधीही भेटले नसल्याचं तिनं स्पष्ट केलंय। सध्या कोकणातल्या कुडाळमध्ये चित्रीकरण करत असल्याचं क्रांतीनं स्पष्ट केलंय। आपण बघतोय अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। अभिनेत्री क्रांती रेडकर स्वतः फोन लाईनवरून आपल्या बरोबर आहेत। क्रांती, स्वागत झी 24 तास मध्ये। तुमचं गेले एक दोन दिवस चर्चा सगळ्या अशा संदर्भामधल्या सुरू होत्या, या सगळ्याचा स्पष्ट शब्द तुम्ही इन्कार करताय, काय पहिली प्रतिक्रिया आहे प्रेक्षकांसाठी, काय सांगा? मला एवढं सांगायचं की हे सगळं खूपच फॅब्रिकेटेड आहे, खूपच फ्रेम्ड आहे सगळं, आणि माझा या लोकांची काही संबंध नाहीये। मी 7 तारखेपासून माझ्या सिनेमाचं शूटिंग करते, माझी दुसरी फिल्म खो खो इथे रिलीज होते आणि त्याच्या प्रमोशनला जायला माझ्याकडे वेळ नाही। तर एवढं सगळं चालू असताना मला मॅच फिक्सिंग करायला कसा बरं वेळ मिळेल, हा एक पहिला प्रश्न माझा माझाच पडतो। दुसरी गोष्ट म्हणजे मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे, मी म्हणजे माझ्याकडे अजिबात म्हणजे आयपीएल जी चालू आहे त्यातली आता आमच्या मार्केटच्या सीन मध्ये मॅच चालू असतानाही बरीच लोक मॅच बघतात, तर तिथे मला श्वास घ्यायलाही फुर्सत नसते। 7 तारखेपासून मी टीव्हीही पाहिला नाहीये। सो म्हणजे आला प्रश्न मॅच बघायचा, तर तेही माझ्याकडून होत नाहीये, मी आयपीएलही फॉलो करत नाहीये। तर अशा प्रसंगी जर मी मॅच फिक्सिंग मध्ये माझं नाव रोवलं गेलं तर ह्याला हसू की रडू असा एक मोठा प्रश्न उद्भवतो। दुसरी गोष्ट म्हणजे ज्या तारखेला हे सगळं घडलेलं आहे त्या तारखेला मी एकतर मुंबईतच नव्हते, मी कंटिन्युअसली कुडाळमध्ये आहे आणि माझ्या फेसबुक अपडेट्सवरून, माझ्या ट्विटर अपडेट्सवरून माझे फोटो अपलोड होत आहेत कुडाळवरचे। तर असं सगळं माहिती असताना एका चॅनलनी जाऊन काहीही व्हेरिफिकेशन न करता माझं नाव ह्याच्यात रोवायचा प्रयत्न केलेला आहे, जे अत्यंत चुकीचं आहे। कारण माझा आणि खरंच काही ह्या सगळ्या प्रकरणाचा संबंध नाहीये। थँकफुली बाकीचे चॅनल्स जे होते ज्यांना वरचेवर माहिती होतं की मी कुठे आहे, मी काय करते, त्यांच्यापर्यंत जेव्हा बातमी गेली त्या प्रकरणाची, तेव्हा त्यांनी स्वतःच ही बातमी एअर केली नाही, कारण की त्यांना माहिती होतं मी कुठे आहे आणि ह्या बातमीत काही तथ्य नसल्यामुळे त्या लोकांनी मला खूप छान सपोर्ट केला, त्यामुळे त्याचे त्यांचे मी आभार मानू इच्छिते। बट जर तुम्ही म्हणाल हा एकमेव चॅनल जो आहे न्यूज नेशन, त्या चॅनलनी अतिशय चीप पब्लिसिटी स्टंट केलेला आहे हा, की लवकरात लवकर थोडक्या वेळात पब्लिसिटी कशी मिळवायची। तर त्यांना मी एवढं सांगू इच्छिते की मी त्यांच्या विरुद्ध उद्या कोर्टात हे फेस करते आहे, माझ्या लॉयर कडून त्यांना लीगल नोटीस जाणार आहे आणि आय फाईट इट आउट इन द कोर्ट बिकॉज नोबडी कॅन टेक मी फॉर ग्रांटेड, बिकॉज मी चुकीची नाही आहे, त्यामुळे मी कशाचाही ब्लेम घेऊ इच्छित नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।